आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचंच औचित्य साधत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी महिलांना असणारे अधिकार ते सबरीमाला मंदिराबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडनं जाणून घेतली आहेत. पाहूयात ही खास मुलाखत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आता आपल्यासोबत आहेत. मात्र हा महिला आयोग काय आहे, महिला आयोगात काय कायदे आहेत याबाबतीत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, हा जो आयोग आहे तो अनेक स्त्रियांना माहिती नाही आहे, तर यामध्ये नक्की कायदे काय आहेत महिलांच्या बाबतीत? महाराष्ट्र राज्य महिला आयोग हा 25 वर्षापूर्वी स्थापन झाला आहे. महिलांचं जीवनमान उंचावणं, त्यांच्या अधिकारांचं रक्षण करणं आणि महिलांच्याकरता जे कायदे बनवले आहेत ते कायदे अधिकाधिक महिलांच्यापर्यंत पोहोचवणं, त्याच्याकरता जागरूकता निर्माण करणं, अशा प्रकारचं काम राज्य महिला आयोग करतं. आणि या महिला आयोगात ज्या तक्रारी येतात तर त्या तक्रारी कोणत्या प्रामुख्याने असतात किंवा कोणत्या तक्रारींचा पाडा जास्तीत जास्त वाचला जातो? महिला आयोगामध्ये अनेक प्रकारच्या तक्रारी येतात, ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आहे, त्याच्याशिवाय पती पत्नींचे वाद होतात कित्येक वेळेला, मग त्या दोघांचं गाऱ्हाणं घेऊन महिला येतात. बऱ्याच वेळेला महिलांचं सेक्शुअल हॅरासमेंटसुद्धा होतं ज्या ठिकाणी त्या काम करतात किंवा शिकतात, तिथे त्यांना अशा प्रकारचा त्रास दिला जातो. लिव्हिंग रिलेशनशिपच्या तक्रारी येतात. ह्याच्याशिवाय सोशल मीडियावरनं अनेक वेळेला महिलांची बदनामी केली जाते. अशा अनेक तक्रारी या राज्य महिला आयोगापुढे येतात आणि त्याचं आम्ही निराकरण करत असतो. पण ह्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करताना अनेक अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल, कारण प्रत्येकाची अडचण ही वेगळी असते, तर त्याचा सामना करताना नेमकी प्रामुख्याने तुम्हाला अडचण किंवा एक आव्हान एक समोर असतं, तर ते आव्हान काय असतं? सगळ्यात पहिली गोष्ट तर अशी असते की महिलांना कायद्याबद्दलची माहिती नसते, त्यामुळे त्या बऱ्याच वेळेला निराश असतात. त्यांना असं वाटतं की आता काही होऊ शकत नाही आपलं, तर त्यांना विश्वास द्यावा लागतो की तुम्हाला नक्की कायद्याच्याद्वारे मदत मिळू आम्ही देऊ. हा जो त्यांना विश्वास त्यांच्या मनात निर्माण करायला लागतो त्याला वेळ लागतो, एक हा भाग आहे. दुसरं असं आहे की सगळ्याच महिला काही कमिशनपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्या पोहोचतात त्यांच्याकरता आम्ही प्रयत्न करतो, पण अशा अनेक महिला आहेत की ज्या कमिशनपर्यंत पोहोचत नाही किंवा योग्य यंत्रणांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांना तिथपर्यंत आणणं, त्यांना कायद्याचं ज्ञान देणं हे सुद्धा एक मोठं आव्हान असतं. आणि नंतर जरी ह्या महिलांना आपण कमिशननी मदत केली तरी पुढं त्यांच्या ज्या केसेस चालतात त्या केसेस योग्य वेळेमध्ये पूर्ण होणं आणि संबंधित यंत्रणांनी त्यांना मदत करणं असंही एक मोठं आव्हान कमिशन पुढे असतं. या सगळ्या आव्हानांना तोंड देऊन महिलांना न्याय मिळेल असं आम्हाला बघावं लागतं. आता आपण पाहतो की वारंवार महिलांवर अत्याचारांचं प्रमाण वाढत चाललं आहे. कालचीच घटना एका 11 वर्षीय मुलीवर अहमदनगरमध्ये बलात्कार झालेला आहे. अशा अनेक घटना घडतात. महाराष्ट्राचं बिहार होतो की काय स्त्रियांच्या प्रश्नांबाबतीत किंवा स्त्रियांच्या वर होणाऱ्या अत्याचाराबाबतीत असं एकूणच चित्र आता सध्या पाहायला मिळतंय, तर त्याबाबतीत काय सांगाल? सगळ्यात पहिली तर गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचे घटना घडणं आपल्या ह्या समाजाला हे अत्यंत शर्मेची अशी बाब आहे. आजही आपल्या समाजामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये दुय्यमत्व असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष महिलांना देतात. ह्या ज्या घटना घडतात आता ह्या घटना रिपोर्ट व्हायला लागल्यात. घटना आधी पण घडायच्या पण त्या रिपोर्ट होत नव्हत्या, महिला हिमतीने पुढे येत नव्हत्या बोलण्याकरता. आता महिला पुढे येत आहेत आणि त्या आपलं गाऱ्हाणं, त्यांना जो त्रास होतो त्यास ते सांगतायत, ही एक चांगली गोष्ट आहे. पण मुळामध्ये ही जी विकृती आहे ही विकृती आपण ठेचून काढायला हवी. तर त्याच्यामध्ये एकता फक्त कायदा नाही काम करत, पोलिसांनी आपलं काम उत्तम केलं पाहिजे, कायद्याने आपलं काम केलं पाहिजे, पण त्यासोबतच समाज जो आहे त्या समाजानंसुद्धा आपली मुलं काय करतात, कशा पद्धतीने वागतात हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. तसं आम्ही मुलींना सांगतो की लवकर घरी ये, 7:00 घरी ये, असं आपण आपल्या मुलांना सांगतो का? मुलीकडं वाकड्या नजरेने बघायचं नाही. प्रत्येक मुलगी ही तुला बहिणी समान आहे किंवा अशा पद्धतीने तिच्याकरता तू सन्मानाची भावना ठेवली पाहिजे हे मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. आणि हे अगदी लहानपणापासूनच शिकवणं खूप गरजेचं आहे, ज्याची आता आपल्याला फार गरज आहे. आणि याच्यासोबतच जो चुकीचा आहे त्याला सगळ्यांनी मिळून ठेचलं पाहिजे, अशा विषयांच्यामध्ये एकत्र झालं पाहिजे असाही विषय आहे. यासुद्धा सगळ्या गोष्टी समाजानं केल्या पाहिजे. त्यावेळेला समाजाचा असलेला एका अर्थाने चांगला दबाव की वाईट वागून चालणार नाही, आम्ही तुम्हाला नाही तर माफ करणार नाही. आणि दुसरीकडनं कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेनं उत्तम केलेलं काम, न्यायव्यवस्थेनं वेळेत दिलेला न्याय, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र होतील त्यावेळेला महिलांवरचे अत्याचार थांबू शकतील. आणि आपण पाहतो की महिला सबलीकरण ही जी व्याख्या आहे ती व्यक्ती सापेक्ष आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण ग्रामीण भागातल्या स्त्रिया असतील किंवा आता शहरी भागातल्या स्त्रिया असतील फार फरक जाणवतो. ग्रामीण भागातल्या बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांच्या ज्या समस्या आहेत तर त्यांचा तो समस्यांचा पाडा अधिक असतो पण त्या कोणापर्यंत जात नाही किंवा त्या कोणासमोर बोलत नाही, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
व्यक्ती सापेक्ष बदललेली आहे ही संकल्पना. नक्की नक्की अगदी खरं आहे ते की प्रत्येक व्यक्तीनिहाय त्याचा त्रास कमी अधिक असू शकतो आणि ग्रामीण भागातल्या महिला अजूनही तशा दबूनच आहेत, अजूनही त्यांच्या आवाजाला वाचा फुटलेली नाही आहे. हे तर एक मोठं चॅलेंजच आपल्या पुढे आहे, पण मला असंही वाटतं की आता ते बोलायला लागल्यात. आता त्यांच्याकरता सबलीकरणाचे अनेक कायदे होत आहेत, अनेक निर्णय केंद्र सरकार त्यांच्याकडे घेतं आहे, त्याचा एकत्रित परिणाम म्हणून त्या जरा थोडा धीट व्हायला लागल्यात, त्यांना जरा आत्मविश्वास पण घ्यायला लागला आणि ते आता बोलायला पण लागल्यात. पण आता अजूनही अधिक जास्त या महिलांनी बोलणं गरजेचं आहे, त्यांना आपल्याला अजून अधिक जास्त धीर देणंसुद्धा गरजेचं आहे, तेव्हा या बोलतील. आणि आपण आता पाहतो की मॅडम पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, एक सुशिक्षित शहर म्हणून पुण्याची ओळख आहे, कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये पुणे अग्रेसर आहेच आहे. पण पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये कौमार्य चाचणी स्त्रियांच्या बाबतीत घेतली जातीये, तर त्या बाबतीत काय, हे फार मोठं दुर्दैव आहे, त्या बाबतीत काय सांगाल? नाही, हे तर अत्यंत निषेध काय, समाजाला लागलेल्या काळीमाच आहे की अशा पद्धतीनं मुलींची कौमार्याची चाचणी घेतली जाते आणि त्यांना कमी लेखलं जातं, त्यांना दुय्यमत्व देतं, ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात हे शोभलंच जात नाही. पण अजूनही अशा अनेक जात पंचायती आहेत, अजून अशा अनेक समाज आहेत की अशा पद्धतीने ते वागतात आणि त्या जातीमधल्या लोकांना त्यांचं मानावं लागतं. पण याच्याकरता कायदा करणारं हे महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे, या कायद्याबद्दलचा अवेअरनेस आपल्याला वाढवावा लागेल. आणि अशी जी माणसं चुकीचं सांगतात, म्हणजे जात पंचायती चालवतात, अशी जी बोटावर मोडणारी जी माणसं आहेत, त्यांच्याविरुद्ध आम्हाला कायद्याचा बडगा उभारावा लागेल. पण ह्याच्यामध्ये काय होतं की कित्येक वेळेला अशी कोण माणसं आहेत हे पटकन समोर येत नाही, कारण ज्याला हा त्रास झाला आहे तो भीतीने पटकन बोलतच नाही आहे. त्यामुळे अशा लोकांनीसुद्धा आता धाडसाने समोर येऊन बोलणं गरजेचं आहे आणि पोलिसांनीसुद्धा या लोकांच्या विरोधामध्ये ॲक्शन घेणंसुद्धा गरजेचं आहे. पण मात्र आपण याच्यामध्ये मोठं पाऊल उचललेलं आहे, आपण कायदा पण केलेला आहे आणि जिथं इथं असं होतं आहे असं लक्षात येतं आहे, तिथल्या लोकांनीसुद्धा याबद्दलची माहिती संबंधित यंत्रणांना देणं गरजेचं आहे. आपण म्हणतो की एकीकडे स्त्री आणि पुरुष समानता चालू आहे आणि या समानतेच्या गप्पा आपण खूप जास्त मारतो, पण बऱ्यापैकी ठिकाणी असं होतं की महिलांनाच कुठंतरी नमतं घ्यावं लागतं. तर अशा वेळेस महिलांनी काय पाऊल उचलावं किंवा कशा पद्धतीने त्या परिस्थितीला सामोरं जावं असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिली गोष्ट आहे, तुम्हाला असं वाटतं की या सगळ्यामध्ये माणसाचा विवेक फार महत्त्वाचा आहे. त्यांनी आपल्या त्या विवेकाचा, आपल्या बुद्धीचा आणि भावनेचा चांगला वापर करून असा निर्णय केला पाहिजे आणि पुढे गेला पाहिजे असं मला वाटतं. आज एक उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, कुठल्याही स्त्रीला मंदिरात प्रवेश मिळेल वगैरे, तर त्याबाबतीत तुम्ही काय सांगाल? शबरीमलाच्या बाबतीमधला आजचा हा निर्णय कोर्टाचा आलेला आहे, या निर्णयाचं मी स्वागत करते. अतिशय प्रोग्रेसिव्ह असा हा कोर्टानं दिलेला निर्णय आहे आणि आता ह्याच्यामुळे जो भेदभाव होत होता स्त्री आणि पुरुष आणि मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता, तो आता प्रवेश खुला होणार आहे आणि स्वाभाविक रीतीनं एक समानतेच्या दिशेनं जाण्याचं एक आपण अजून एक नवीन पाऊल टाकलं आहे असं म्हणता येऊ शकेल. कॅमेरामॅन रोहित वनखट्टेसह मी शनाया दिमाड, न्यूज पुणे.